नमस्कार, मी श्री शंकर पाटील राणा ढवळी तालुका अलवा जिल्हा सांगली सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड मुंबई यांच्यातर्फे खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धे या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे। तरी मला RCF कडून बायोला बीज हे मिळालेलं आहे। तरी सोयाबीन या बियासाठी ह्या बीजाचा कसा उपयोग करायचा ते मी सांगत आहे। तरी 1 किलोला 25 ml या प्रमाणे आपण त्याला मिश्रण करायचं आहे। तरी या मिश्रणामध्ये हात न लावता या असेच पोत्यामध्ये 1 किलोला याप्रमाणे मिश्रण करायचं आहे। व हे मिश्रण झाल्यानंतर याला 1.5 ते 2 तास सावलीमध्ये सुकवून ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्ही पेरणी करू शकता। धन्यवाद।